राजेंद्र क्लॉथ लग्न दालन ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर आंबेखालचा परिसरातील जोठेवाडी या ठिकाणी नामदेव गाडेकर हे शेतकरी शुक्रवारी रात्री कांद्याला पाणी भरायचं म्हणून त्यांची पत्नी संगीता हे दोघेजण दुचाकीवरून शेतीकडे चालले होते तर शेताजवळ आले असता त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक मागील बाजूने हल्ला केला मात्र या हल्ल्यातून संगीता या बालंबाल बचावल्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे गाडेकर दाम्पत्य चांगलंच घाबरून गेलं रात्रीच्या शांत वातावरणामध्ये गाडेकर यांच्या आवाजानं परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत मोठी गर्दी केली दरम्यान गेली चार ते पाच दिवसांपूर्वी अशाच पद्धतीनं बिबट्यानं दुचाकीवर हल्ला केला होता त्यावेळी एक महिला गंभीर जखमी झाली होती तर दुसरी महिला बेशुद्ध पडली होती तर तीन जण बालं बचावले होते बिबट्याच्या दहशतीमुळे आंबी खालचा परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर रात्रीच्या वेळी शेतामधील पिकांना पाणी भरणं देखील अवघड झालंय तर या घटनेची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकारी रामदास थेटे वनरक्षक सविता थोरात वनमजूर शिवराम गावडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर या ठिकाणी बिबट्यासाठी पिंजराही उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांचं कौतुक केलं तर महावितरण देखील शेतीसाठी दिवसाची लाईट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आम्ही दोघे जण आमच्या शेतामध्ये कांद्याला पाणी भरत असताना चा, गाडीवर चाललो असताना वाघाने अचानक हल्ला केला त्याच्यामुळं काही गडबड झाल्यामुळं माझी साडी त्याच्या तोंडात गेल्यामुळं त्याने मला गाडीवरून वीज टाकण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना घट्ट धरून बसल्यामुळं मी गाडीच्या खाली पडले नाही म्हणून थोडक्यात बचावले वन विभागाने तोर तिथे पिंजरा लावून त्या जेल बंद केलं पाहिजे आणि येथून गावकऱ्यांची सुटका केली पाहिजे आणि वीज दिवसा दिली तर खूप बरं होईल कारण शेतकऱ्याला रात्रीचं पाणी भरायला लागतं त्याच्यामुळे खूप अडचणी उभ्या असतात संग संगीता नामदेव गाडेकर यांच्यावरती कांद्याला पाणी भरत असताना बिबट्याने अचानकपणे हल्ला केला त्यांचं नशीब की त्या ते, त्यांना जास्त लागलं नाही किंवा काही जखम झाली नाही त्या, त्यानंतर ग्रामस्थांनी सांगितल्यावरून आज आम्ही पानसवाडी येथे पिंजऱ्याचं नियोजन करून पिंजरा लावणार आहे आणि त्याच नंतर गावकऱ्यांनी बिबट्यापासून जी आहे ती जरा दक्षता बाळगावी कारण की संध्याकाळी शेतात पाणी भरताने दक्षता बाळगावी जेणेकरून मोबाईलचा आवाज जवळ ठेवावा यामुळे आपलं स्वतःच संरक्षण होऊ शकतो रात्री आंबी येथे संगीता गाडेकर यांच्यावर रात्री वाघ आणि हल्ला केला या वाघांची मन खात्याने ताबडतोब बंदोबस्त करावा रात्रीची वेळ लाईट रात्रीची शेतकऱ्यांना पाणी देणं मुश्किल झाले तरी आमच्या ग्रामस्थतर्फे अशी विनंती करतो की या या वाघाचा बंदोबस्त करून पिंजरा लावून ताबडतोब करावा हा नरभक्षक वाघ आहे यांनी वारंवार दोन तीन लोकांवर हल्ला केला आता दोन तीन दिवसापूर्वी आंबीत पाच लोकांवर हल्ला केला रात्री दोघांवर हल्ला केला आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव तांबे हॉस्पिटल एन्जिओग्राफी एंजिओप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर